हाय, मी शुभांगी। आज मी माझ्या छोट्या मुलीचा रसिकाचा लहानपणापासून ते आतापर्यंतचा खेळकर आल्लड हुशारी आणि सगळ्या प्रकारचा जीवन प्रवास माझ्या कवितेतून उलगडणार आहे। मी आज रसिकासाठी एक कविता केलेली आहे, ती घेऊन आली आहे। रसिकाचा जन्म झाला 1.5 दिवसाची होती मी, त्यावेळेस ती इतकी आजारी पडली, कावीळी झालेली तिला, आणि डॉक्टरांनी येस नो मध्ये सांगितलेलं, आणि त्या भयानक त्रासातून आम्ही गेलो। आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने मला काही तिच्याबद्दल ह्या ओळी आठवल्यात, म्हणून मी त्या कवितेमध्ये पूर्ण गुंतल्यात। प्लीज ऐका। 1.5 दिवसाचे इटुकले पिलू ग्रासले होते कावळीने, जगण्याच्या तिच्या हिमतीने नशीब लिहिले सटवाईने। पंचमांनी म्हणजे 5 जणांनी पिलूसाठी केले रक्तदान, अथक प्रयत्नानंतर मिळाले तिला जीवनदान। भगवंताच्या आशीर्वादाने आज आजाराचा शिखर केला तिने सर, बघता बघता सोनुलीला नाही राहिला कशाचा डर। तिला जगवण्याच्या प्रयत्नांनी तिच्यात अवतरला जणू वाऱ्याचा वेग, पापणी मिठेपर्यंत सोनुली नाकात आणि फेस। पदरी आले दुसरे कन्यारत्न गाजवायला तिचा हक्क, पाहुणी तिच्या बाललीला सगळे होत थक्क। तिच्या कारवायांमुळे मात्र आता मी घाबरले, कसे होईल काय होईल विचारांनी मला घेरले। दीदीच्या सोबतीसाठी करीत असे हट्ट, दीदी देखील घेऊन खेळे तिच्या बोटाला पकडून घट्ट। मैत्रिणींच्या खोडकरपणामुळे दीदी होई त्रस्त, सहन न होऊन सोनुली करी मात्र त्यांची सोय मस्त। सोनुली आता मोठी झाली, जाऊ लागली शाळेमध्ये, शालेय सांस्कृतिक मैदानी स्पर्धेत अनेकविध ट्रॉफी घालू लागली खिशामध्ये। समोर घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमुळे दडवीत असे शक्कल, हाय रसिका कुणी म्हटले की दाखवीत असे चप्पल। गुणी माझं बाळ असं नसतं करायचं सांगून मी थकायचे, माझ्या अशा सांगण्याने तिचे बाल विचार मात्र बहरायचे। दिवसामागे दिवस लोटत गेले, सोनुली झाली सगळ्यांची रसिका। शाळेच्या गोड आठवणींसोबत ती आता आहे कॉलेज कुमारिका। सर्व गुण संपन्न असली तरी राहते नेहमी सिंपल, बालवयात कडक स्वभावामुळे लपलेली दिसू लागली आता गालावरची डिंपल। आवडत असे वेगवेगळ्या नावाने बोलावणे, सोनू मोनू रेणू भक्ती राधिका, सगळ्या नावांचा आस्वाद घेत आज आहे उबरांडे शेजुळांची गायिका। मोठ्यांची रसिका बनली लहानग्या वेदांची दिदिक्का, त्याला वाटते दीदी माझी शांत दिदिक्का ही अशी का। योग्य वाटेल तिथे शिक्षकांना देखील बोलायला कचरत नाही, तिच्यावर झालेल्या संस्कारांची उधळण करायला कधी विसरत नाही। अशी आमची रसिका मोठ्यांच्या दुनियेत झाली शिफ्ट, आनंदाचा वर्षाव करत आम्हाला मिळाले गॉड गिफ्ट, आम्हाला मिळाले गॉड गिफ्ट।